लोकसभा निवडणुकीत अनिल देसाई यांना धक्का बसल्याचं समोर येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला चेंबूरमधून भाजपाकडून खिंडार पडलाय. गटप्रमुख उपशाखा प्रमुखांनी आता ठाकरेंना रामराम ठोकल्याचं सुद्धा समोर येत आहे. महत्वाची घडामोड सध्या आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख. सध्या आपल्यासोबत आहेत ओम. अगदी बरोबर आहे. दक्षिण मध्य मुंबईमध्ये जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत अनिल देसाई यांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय. चेंबूरमधल्या अनेक गटप्रमुख आणि उपशाखा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झालाय आणि येत्या काळात सुद्धा मुंबईतील अनेक लोकसभा मतदारसंघातील अशाच प्रकारे शिंदे सेनेमध्ये प्रवेश होतील, भाजपमध्ये प्रवेश होतील. उद्धव ठाकरेंना अनेक मोठे धक्के दिले जातील अशा प्रकारची भावना सुद्धा मंत्री रवींद्र चव्हाण आणि आशिष शेलार यांनी या ठिकाणी व्यक्त केली. त्यामुळे येत्या काळात मुंबईतल्या लोकसभा बाबतची जी काही लढाई असणारे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ती अधिकाधिक तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.